पण मूळ शालेय शिक्षण हे जे सगळं शिक्षणाचं, संन्यासी असेल, कोणी एखादा मंत्री महामंत्री असेल, सर्वांचं फाउंडेशन प्रथम शाळेचं शिक्षण आहे. त्या प्रथम शाळेच्या शिक्षणामध्ये त्या मुलांच्यावर संस्कार महत्त्वाचे असतात. आपली हे भारतभूमी आहे, हे संस्कारांनी युक्त अशी भूमी आहे. आज देशामध्ये आपलं कौतुक केलं जाते ते संस्कार आणि संस्कृतीमुळे. आणि शाळेच्या ह्या शैक्षणिक कार्याच्या माध्यमातून जर काही वेळेस कळत नकळत मुलांच्यावर जर असे आघात होत असतील, खाण्याचे असतील, राहण्याचे असतील, आणखीन कुठल्या कृतीचे असतील, तर ते सगळे अशोभनीय आहेत. आपण पाहतो परकीय शक्ती फॅशनच्या रूपाने आपले सगळे संस्कार नष्ट करून राहिले, खाद्यपदार्थाच्या रूपाने सर्व संस्कार नष्ट करून राहिले, शिष्टाचाराच्या निमित्ताने सर्व संस्कार नष्ट करून राहिले. आपण वेळीच सावध झालं पाहिजे. भगवान गोपालकृष्ण ज्यावेळेस गाय घेऊन जायचे, तर हे सगळे राक्षस लोक त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपात यायला भीती वाटत होती. पण काही सापाचं रूप घ्यायचे, काही पशुचं घ्यायचे, काही पक्ष्याचे घ्यायचे, की गोपाळांच्या लक्षात येत नव्हतं. भगवंत मात्र वेळेवर जाणत होते की हे वेष बदलून आलेले आहेत आणि आपला नाश करण्याकरता आलेले आहेत. तसं केवळ समाजसेवा आणि सामाजिक कार्य म्हणून जर असं सगळं विष काढून काही मंडळी मुद्दाम होऊन ह्या सगळ्या कृती निर्माण करून राहिल्या, तर आपण सर्वांनी सावध राहणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्या चालीरीती, आपले सगळे पद्धत, खानपान हे आपण सांभाळलंच पाहिजे. शेवटी सर्वांचा विचार करायचं ठरलं तर सर्वांच्या आवडीनिवडी भिन्न असतात. रजतमात्मक हे सर्व जगत बनलेलं आहे, तरी पण सात्विकतेचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. मग सात्विकतेच्या विचारातून जे आपल्याला शिक्षण मिळते ते केवळ पदवी मिळवण्यापुरतं नसते, स्वतः सुखी राहून इतरांना सुख देण्याकरता शिक्षण असते. दुसऱ्याला दुःख द्यायचं, दुसऱ्याच्या कष्टाचा विचार करायचा नाही, दुसऱ्याच्या काही कुठल्या गोष्टीचा विचार करायचा नाही, आणि आपणच केवळ सुखी, की अशी पद्धत आपल्या पूर्वजांना कधीही मान्य नव्हती आणि त्याच पद्धतीवर आपण सगळं चाललेलं होतं. दुर्दैवाने आपल्या अनवधानामुळं आणि आपल्या काही वैयक्तिक मतभेदामुळं परकीयांची सत्ता आपल्यावर आली. 700 वर्षे, त्याच्यानंतर 150 वर्षे हे वेगवेगळ्या परकीयांची सत्ता आपल्यावर आली. त्यांनी त्यावेळेस त्यांच्या सगळ्या चाली, आपल्या चालीरीती सगळ्या खोडून आणि महत्त्वाचं एकच केलं असेल की श्रद्धेच्या स्थानाला धक्का लावला, तेवढ्यावर भागलं नाही, विचार केला की शिक्षण पद्धत बदलल्याशिवाय ही माणसं पूर्ण आपली होणार नाहीत, म्हणून शिक्षण पद्धती बदलून टाकली. आणि ह्या सगळं सुदैवाने आपल्याला पुन्हा स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळून जर आपण त्याच पावलावर पाऊल टाकून चाललो तर हे कधीही आपल्याला सुखदायक होणार नाही. म्हणून ज्यांचे शरीर कारभार जयंतीने दिला, अशा ज्यांचे शरीर कारभार आहे अशा मोठ्या व्यक्तीने याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आता अलीकडेच एक नवीन शासनाने आदेश काढलेला आहे की शाळेमध्ये मुलांना कोंबडीचे अंडे द्यावे. ठीक आहे, तुम्ही काढला आधीच चांगला आहे. सकस आहार जर तुम्ही देत असाल मुलाला, त्याला जर सकस आहार म्हणत असाल, तर गाईचं दूध हे सर्वात सकस आहे. किंवा त्या पद्धतीचे आणखीन दुसरे काही पदार्थ आहेत. तुम्ही सक्तीने काही कोणाला करायला लावू नका, हे उचित होणार नाही. आपल्या या संस्काराला धक्का बसणार आहे. हा सृष्टीने विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आमची काही मंडळी सृष्टीकडे गेली त्यावेळेस ते सांगतात की आम्ही ज्याला काही करायचं नसेल, मांसाहार करायचं नसेल, तर आम्ही खिडी देतो. पण खिडी देणं हा काही त्याचा सक्षम उपाय नाही. लहान मुलं असतात, पहिल्या वर्गापासून 5व्या 6व्या वर्गापासून त्यांना काही कळत नाही, त्यांना काय खावं हे कळत नाही. आणि कळत न कळत जे पिढजात शाकाहारी माणसं आहेत, त्यांना कधी स्वप्नसुद्धा अशा गोष्टी येत नाही. आणि त्यांची मुलं शाळेत जर कळत नकळत हे करत असतील तर त्यांच्यावर केवढा आघात आहे. आम्हाला बाकीचं काही सृष्टीनं सांगायचं नाही, पण सृष्टीनं एक लक्षात घ्या की आपण हा जो आदेश काढला हा पूर्णपणे या भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने
सर्वांना अमान्य होणार आहे. तेव्हा आमचे सर्व जेवढे काही संघटना आहेत, शाकाहारी असतील, इतर सगळे सदाचारी असतील, या सर्वांच्या वतीने आम्ही श्रेष्ठींना विनम्र प्रार्थना करतो की आपण हा आदेश त्वरित मागे घ्यावा आणि आणखीनही मुलांना काय सकस आहार द्यायचं, तुम्ही यापेक्षा जास्त पैसे खर्च करा, आमच्या सुखसोयी थोड्या कमी करा. परंतु हे जे तुम्ही आता सध्या आदेश काढलेला आहे, हा आदेश आपण मागे घ्यावा ही आमची आपल्या सर्व श्रेष्ठींना विनम्र प्रार्थना आहे. आणि यावर जर आपण या सर्वांच्या अंतःकरणातल्या विचाराचा विचार जर केला नाही, तर मग भविष्यामध्ये आणखीन काहीतरी वेगळा आगळा विचार ही सर्व मंडळी करतील आणि ते ह्या महाराष्ट्राला अशोभनीय असेल. तेव्हा अशा गोष्टी होऊ नये भविष्यामध्ये, त्या अगोदरच श्रेष्ठीने विचार करून आणि हा आदेश मागे घेतलेला आहे असं आपण पत्र काढावं.